ब्रेड यूज केल्यानंतर बघा थोडासा ब्रेड शिल्लक राहतो तर त्याला आपण अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं एकदम टाईट असं रोल करून घ्यायचं आणि वरचा भाग आहे तो कॅरीबॅगचा खाली अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा तर हा एकदम सोप्या पद्धतीने ब्रेड तुम्ही व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता तर मसाले बघा आपल्या घरामध्ये यूज केल्यानंतर शिल्लक राहिलेले असतात तर त्या व्यवस्थित स्टोअर करण्यासाठी ते इकडे तिकडे सांडू नये त्यासाठी तुम्ही हे मसाले देखील अशा पद्धतीने फोल्ड करू शकता तर एक खूप सोप्या टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या तुमच्या रोजच्या वापरातील आणि वरचा भाग आहे तो असा यामध्ये आतमध्ये खोचून घ्यायचा बघा आणि हवी असेल तर तुम्ही याला देखील वरून लावू शकता पण हे व्यवस्थित पॅकिंग राहतं इकडे तिकडे हल्लं तरी पडत नाही किंवा रबर असेल तर एखादी लावून टाकायचे तर अजून एक तुम्हाला मी फोल्ड करून दाखवते तर ह्याचे जे तिन्ही भाग असतात ना ते तिन्ही पण आतमध्ये टाकायचे आणि एका साईडचा फक्त भाग वरती ठेवायचा आणि अर्ध्यातून व्यवस्थित असं दाबून फोल्ड करून घ्यायचं तर मसाले व्यवस्थित स्टोर करण्यासाठी ही ट्रिक खूप सोपी आहे तर दोन्ही साईडनं बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि वरचा भाग राहिलेला आहे तो आपण यामध्ये असा लावून घ्यायचा तर झाला हा आपला मसाल्याचं व्यवस्थित पॅकिंग होऊन जातं तर या टिप्स आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग